नमस्कार। जाणत्या अजाणत्या वयाच्या सीमारेषेवर असणाऱ्या मुलांना भोवतालचं दृश्य आणि अदृश्य सगळं जग अगदी खरं वाटत असतं। किशोरवयीन मुलांच्या नजरेतून जगाकडे अचंब्याने पाहणारी गोष्ट आम्ही सादर करत आहोत। मी संज्ञा। मी विराज। आणि मी विद्यागौरी। कथेचं नाव आहे आजोबांचं लग्न आणि या कथेचे लेखक आहेत वामन इंगळे। आजोबा बहुतेक लग्न प्रसंगी नेमाने हजर राहायचे, पण नवल असं की माझ्या वडिलांच्या लग्न प्रसंगी ते स्वतः जसे हजर राहिले नाहीत तसं त्यांनी मलाही हजर राहू दिलं नाही। मला तर संशय असा आहे की मी हजर राहू नये आणि वडिलांच्या लग्न प्रसंगी गैरहजर राहिल्याबद्दल मी रडू नये एवढ्यासाठीच बहुधा आजोबांनी माझ्या वडिलांच्या लग्नात हजर राहण्याचा मोह टाळला असला पाहिजे। वडिलांच्या लग्नाचा हा असा एक अपवाद वगळला तर आजोबा लग्न प्रसंगी हजर झाले नाहीत असं कधीच झालं नाही। जाताना ते मला बरोबर घेऊन जायचे, लग्नाला निघताना ते कोशाचा शेमला बांधायचे, त्याचा रंग विटका झाला तरी आजोबांनी दुसरा शेमला काही विकत घेतला नाही। हातात सिंहाचं तोंड बसवलेली काठी घेतली की ते निघायचे, पण त्याआधी ते मला हात मारायचे, माझे कपडे मळके असले म्हणजे ते बदलून ये अशी मला सूचना करायचे। मग काकू मला आवरून देताना रागात येऊन पुटपुटायची, जसं काही यांच्या वाचून ते लग्न चाळून बसणार आहे। काकूला अगदीच असह्य झालं तर ते काकावून म्हणायची, तू तरी कशाला रे त्यांच्या जवळ असतोस, तुलाही ते काही काही म्हणून द्यायचे नाही, ते तुझे खरे आजोबा थोडीच आहेत। खरे आजोबा खोटे आजोबा या भानगडी काही मला कळायच्या नाही। आजोबा काकांच्या वडिलांचे चुलत भाऊ, त्यांना कुणीच नात्या गोत्याचं नव्हतं म्हणून ते काकांजवळ राहिला आणि मग शेवटपर्यंत ते तिथेच राहिले। इतर वेळी त्यांना माझ्यासह कुठल्या तरी लग्नाला जायचं असायचं, आम्ही निघायचो, मग आजोबा रस्त्यात लग्नाविषयी सांगायचे, बघड्या आपण जर दुसऱ्यांच्या घरी लग्नाला गेलो नाही तर आपल्या इथे कुणीच येणार नाही, हो की नाही। आजोबांचं म्हणणं मला एकदम पटायचं। मग रस्त्यात बहुधा हरिभाऊ मोरे भेटायचे, मला या हरिभाऊंचा मनातून खूप राग यायचा। हरिभाऊ कुठल्या तरी शाळेत मास्तर होते। एकदा ते आजोबांना म्हणाले, महिपतराव मी तुमचं नाव मॅजिस्ट्रेटच्या जागेसाठी आमच्या साहेबांकडे सुचवलंय, त्यांनी तुम्हाला मॅजिस्ट्रेटच्या जागेवर घेतलं देखील आहे, आता फक्त आम्हाला तुमच्याकडून श्रीखंडपुरीची पार्टी हवी आहे। आजोबांनी तशी पार्टीही हरिभाऊंना देऊन टाकली, पण या हरिभाऊंनी आजोबांना करतो म्हणून सुद्धा मॅजिस्ट्रेट काही केलं नाही। लोकांच्या चेहऱ्यावर ते मॅजिस्ट्रेट न झाल्याचाच आनंद अधिक दिसायचा। त्या दिवशी आम्ही दोघं असंच लग्नासाठी निघालो होतो। रस्त्यात लांबूनच हरिभाऊ दिसले, ते आजोबांना पाहून जोरात ओरडले, कसं काय मॅजिस्ट्रेट साहेब, जगतापांकडे लग्नाला निघाला वाटत, हो की चलायचं का तुम्हाला? नाही बरं, आम्ही आता फक्त तुमच्या लग्नात येणार, अहो परवाच सगळा बार जमवलाय, तुम्ही तयार आहात की नाही? मी केव्हाच तयार आहे, तर मग परवाच नक्की ना। म्हणजे काय? आणि पैशासाठी काही मागे पुढे पाहणार नाही बरं। अहो मॅजिस्ट्रेट, पैशाची काळजी तुम्ही असल्यावर कशाला काय। मग हरिभाऊंनी आजोबांना जरा बाजूला नेलं, पुष्कळ वेळपर्यंत त्यांचं बोलणं सुरूच होत, मध्येच आजोबांनी पैशाचं पाकिट काढून त्यातले काही रुपये हरिभाऊंच्या हातावर ठेवलेले मी पाहिले। मी तिथे उभं राहून इतका कंटाळून गेलो होतो। एकदाचे हरिभाऊ हसत हसत निघून गेले आणि आजोबा परत आले। मी आजोबांना घाईघाईनं विचारलं, आजोबा आजोबा तुमचं लग्न आहे? हो म्हातारपणी लग्न करतो म्हणून तुला नवल वाटतंय का रे बबड्या? नवल नवल नाही हो आजोबा, तुम्ही ते अवश्य करा, पण काका काकू रागावतील याचं काय? तू त्यांना यातलं काही सांगू नकोस, तुझ्या काकूला वाटतं आपलं झालं म्हणजे सगळ्यांचंच झालं, मग सांगणार नाहीस ना? छे हो आजोबा,
पण आजोबा तुम्ही कशासाठी लग्न करणार आहात? अरे तुला छोटीशी आजी नको का आणायला? ते खरंच, पण छोटीशी म्हणजे फारच छोटी नको. ती 20 वर्षाची म्हणजे काही फार छोटी नाही बबड्या. म्हणजे ती काकूपेक्षाही लहान आहे का आजोबा? आजोबा काहीच बोलले नाहीत, पण ही गोष्ट काकूला काही केल्या सांगायची नाही असं मी ठरवलं होत. कारण काकू डब्यात पोळ्या असल्या तरी आजोबांना ज्वारीच्या भाकराच वाढायची आणि आजोबांना काही त्या चावायच्या नाहीत. नवीन आजी आली म्हणजे ती आजोबांना ताज्या पोळ्या करून देईल अशी माझी काहीशी कल्पना होती. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शेजारची चिंगी लोगोर यांचा खेळ खेळत होतो. आजोबा मला शोधत शोधत तिथे आले. आज त्यांनी कोशाचा नवा शिमला डोकीला बांधला होता. मी तडक त्यांच्या दिशेने झेपावलो तसं ते मला घाईघाईने बोलले, हे पा बबड्या, कुणाला सांगू नकोस, मी तुझी आजी आणायला जातोय. आजोबा मी येऊ? नको बाबा, लहान मुलांनी येऊ नये अशा लग्नाला बबड्या. अशा लग्नाला म्हणजे हे लग्न जगतापांकडल्या लग्नासारखं नाहीये. आजोबांनी त्रासून जाऊन भिवया फेंदारल्या आणि ते म्हणाले, तुला सगळं सांगे, तू रात्री 10 पर्यंत झोपायचं नाही, मी येतो तोपर्यंत आजीला घेऊन ना. हो, असं बोलून आजोबांनी पटकन पाठ वळवली. ते दिसेनासे होईपर्यंत त्यांच्याकडे मी पाहत राहिलो. एकदा वाटलं की धावत धावत जाऊन ही गोष्ट काकूला सांगूनच टाकावी, पण थोड्या वेळानंतर आजी आली म्हणजे काकूंना हे सगळं कळणारच की नाही. त्या रात्री मी झोपलो खरा, पण काही केल्या मला झोपच येत नव्हती. पण काय झालं कुणास ठाऊक, डोळे आपोआप मिटू लागले आणि मी कधी झोपून गेलो हे कळलं सुद्धा नाही. पहाटेच्या वेळी माझ्या मस्तकावरून कोणीतरी थरथरता हात फिरवत आहे असा मला भास झाला. डोळे उघडून पाहतो तो कोऱ्या करकरीत कपड्यांशी स्वतः आजोबाच माझ्या शेजारी झोपले होते. मी अधीरपणे विचारलं, आजोबा लग्न झालं? होय. आजोबांचा जड स्वर पाहून मी चमकलो, मग आजी कुठे? आजोबा काहीच बोलत नव्हते. मी पुन्हा विचारलं, पण आजोबा आजीला नाही आणलं? अरे बबड्या बबड्या, अरे तुझ्या काकूला सांगणार तर नाहीस ना? नाही हो आजोबा, पण आजीला कुठे टाकलं? अरे ती तिथं आली होती ना, ती तुझी आजी नव्हतीच. आजी नव्हती? मग कोण होती? अरे बाईचे कपडे घालून एका पुरुषालाच त्यांनी उभं केलं होतं रे भोवल्यावर. त्यांनी त्यांनी कोणी? त्या हरिभाऊनी. आजोबा त्यांनी तर तुम्हाला मॅजिस्ट्रेटही केलं नव्हतं की नाही हो? आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी नवा शिमला डोकीवरून न काढताच कूस वळवून घेतली. आजोबा चक्क लहान मुलासारखे रडत होते आणि मलाही आता काही केल्या रडू आवडता येत नव्हतं. काल माझंही स्वतःच लग्न उरकलं. इतर लोक आपल्या लग्न प्रसंगात यावेत म्हणून लग्नाला हजर राहणाऱ्या आजोबांची मला खूप आठवण आली. मी त्यांच्या तशा लग्नाच्या वेळी निदान या जगात तरी होतो. आजोबा आता कुठे असतील या नुसत्या विचारानेही डोळ्यात आसू मावेनासे झालेत. धन्यवाद.